तर आजच्या व्हिडिओमध्ये पिकॉक थीम असलेला गणपतीसाठी एक बॅकड्रॉप डेकोर स्टँड किंवा मकर कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम टू संजना आर्ट स्टुडिओ. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात. हे व्हिडिओ आपण चार स्टेप्समध्ये पाहणार आहोत. तर स्टेप वनमध्ये सगळ्यात आधी इथे कार्डबोर्ड घ्यायचा आहे, म्हणजे आपण पहिला एक बेसिक स्टँड इथे प्रिपेअर करणार आहोत फक्त आणि फक्त कार्डबोर्डपासून. तर जे काही रिक्वायर्ड शेप आहे तो ड्रॉ करायचा आहे अशा प्रकारे, आणि कटरनी तो कट करून घ्यायचा आहे. म्हणजे एक्स्ट्रा पोर्शन आपल्याला कटरनी ते कट करायचे कार्डबोर्डचा, आणि हा शेप इथे भेटला आहे. ह्याच्यानंतर बेससाठी मी एक इथे कार्डबोर्ड कट केलं आहे, आणि हा हे आपल्याला ह्याच्यावरती अशा प्रकारे स्टिक करायचं आहे. तर फेवी पॉन्डनी हे व्यवस्थित स्टिक करून घ्यायचे, आणि अशा प्रकारे जे मोठे सेलो टेप येतात ते त्याच्याने हे जॉईन करायचे. आणि अजून सपोर्टसाठी मी ते कार्डबोर्डचे असे दोन कॉलम्स कट केले आहेत, आणि बॅक साईडला हे कॉलम्स पण असे स्टिक करायचे, म्हणजे हा व्यवस्थित आपला जो बनवलेला हा बेस स्टँड आहे तो स्टेडी आणि फोम राहील. आता जाऊयात स्टेप टूमध्ये. स्टेप टूमध्ये इथे आपल्याला पिकॉक किंवा मोर बनवायचा आहे, जो की फक्त आणि फक्त कार्डबोर्डपासून बनवलेला आहे. आणि अशा प्रकारे पेपरवरती आधी तो शेप ड्रॉ करायचा, आणि तोच शेप आपल्याला कार्डबोर्डवरती असा ट्रेस करून घ्यायचा, आणि मग कटरनी हा शेप कट करायचा. तर असा व्यवस्थित मोराचा जो आकार किंवा शेप असतो हा इथे मिळालेला आहे. आता पाहूयात पुढचा वर्क. तर मी इथे ब्ल्यू कलरचं हे कार्डशीट त्या शेपमध्ये कट करून घेतलं आहे, आणि फेविकॉल अप्लाय करून तो व्यवस्थित इथे स्प्रेड करायचं आहे, आणि मग जे काही आपण कार्डशीट कट केलेले आहेत इथे हे स्टिक करायचं. सिमिलरली बॉटम साईडला सुद्धा अशा प्रकारे हे व्यवस्थित स्टिक करून घ्यायचं, आणि आपल्याला हा बेसिक आता मोराचा हा जो काही शेप आहे तो मिळाला. आता आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात पुढचा डेकोरेटिव्ह पार्ट, म्हणजे आता आपण ह्या मोराला व्यवस्थित डेकोरेट करून हे कम्प्लीट करणार आहोत. जे काही मटेरियल किंवा डेकोरेशनसाठी ते मटेरियल वापरलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही प्लीज ती चेक करा.
आणि अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप हे डेकोरेशन वर्क कम्प्लीट करायचं आहे. आणि एक सुंदरसं पिकॉकचं डिझाईन किंवा पिकॉकचा कटआउट जे की आपल्याला मकरसाठी लागणार आहे तो इथे व्यवस्थितपणे रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता यानंतर आपण जाऊयात स्टेप 3 कडे. स्टेप 3 मध्ये इथे काही पेपरपासून गुलाब रोज बनवलेले आहेत, तर स्टेप बाय स्टेप मेथड आणि प्रोसेस इथे दाखवलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला गुलाब बनवायचे आहेत. तर अशा प्रकारे याच मेथडनी मी ते बरेच गुलाब बनवलेले आहेत, जसे की वेगवेगळ्या शेड्समध्ये रेड, ऑरेंज, येलो, पिंक वगैरे. आणि जे काही आपल्याला रिक्वायर्ड मटेरियल आहेत आता इथे रेडी झालेले आहेत. आपण जाऊयात लास्ट स्टेप 4th स्टेपमध्ये. तर इथे आता जो काही फर्स्ट स्टेपमध्ये आपण स्टँड बनवला होता तो घ्यायचा आहे. आणि बेसिकली आपण लास्ट स्टेपमध्ये सगळ्या गोष्टींना एकत्र जॉईन करणार आहे, असेंबल करणार आहे. तर अशा प्रकारे आधी मी इथे पिकॉक इथे स्टिक करते. इथे तुम्ही फेविकॉल, फेविबॉन्ड, कोणताही स्ट्रॉंग बॉन्डचा ग्लू वापरून हे व्यवस्थित स्टिक करायचं आहे. त्याच्यानंतर जे आपण गुलाब किंवा रोज बनवलेले आहेत ते व्यवस्थित अशा प्रकारे फेविकॉल अप्लाय करून स्टेप बाय स्टेप हे सगळे रोज ह्या साईडला स्टिक करायचे आहेत. आणि अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप हे गुलाब किंवा रोज आपल्याला हे इथे स्टिक करून घ्यायचे आहेत. आणि स्टिक केल्यानंतर जर मध्ये गॅप दिसत असेल, कार्डबोर्ड दिसत असेल, तर तुम्ही तिथे ॲक्रॅलिक पेंट करू शकता शेवटी. आणि अशा प्रकारे आपला हा आजचा प्रोजेक्ट किंवा गणपतीसाठी बनवलेला हा मोर थीम असलेला बॅकड्रॉप, डेकोर, स्टँड, मखर पूर्णपणे रेडी झालेला आहे. आता आपण एक इथे डेमो अरेंजमेंट पाहूयात. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आधीसुद्धा मी होम डेकोर, आर्ट, क्राफ्ट आणि डेकोरेशन रिलेटेड बरेच व्हिडिओ शेअर केलेत, तर बघितला नसेल तर नक्की ते बघा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.